सो वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. नेक्स्ट तुम्हाला एक चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे टू जेंटलमेन ऑफ वेरोना. टू जेंटलमेन ऑफ वेरोना, कोण आहेत हे टू जेंटलमेन आपण पाहूया. एजा क्रोनिन हॅज व्हेरी वेल कार्व्ड द आयडिया ऑफ सेल्फलेस हेल्प अँड एक्सप्लेन्ड द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप इन द स्टोरी द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. सो हू हॅज रिटन दिस? हियर इट इज रिटन बाय एजा क्रोनिन. त्यांनी काय सांगितलंय की एखादं नातं जपायचं कसं, एखादं नातं जपायचं कसं, त्या नात्याबद्दल तुम्ही कसे डेडिकेटेड झाले पाहिजे, त्याच नात्याबद्दल तुम्ही जे तुम्हाला योग्य आहे किंवा जेवढं जमेल ते तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही नातं जपू शकता. द स्टोरी रिवॉल्व्स अराउंड द टू बॉईज नेम निकोला अँड जेकोपो. कोण आहे? दोन मुलं आहेत, त्या मुलाचं नाव आहे, एकाचं नाव आहे निकोला, दुसऱ्याचं नाव आहे जेकोपो. हू डू न्युमरस थिंग्स टू अर्न मनी only to pay the sister's treatment who suffers from tuberculosis of the spine. आता ही मुलं काय करतात, हे जे दोन मुलं आहेत, कोण? निकोला आणि जेकोपो. हे दोघं काय करतात? वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात. न्युमरस थिंग्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात टू अर्न मनी. कशासाठी? पैसे कमवण्यासाठी. बरं, पैसे का कमवायचे आहेत? त्यांची जी बहीण आहे त्यांच्या बहिणीला ट्युबरक्युलोसिस झालेला आहे स्पाईनचा, म्हणजे मणक्याचा टीबी झालेला आहे, ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, त्याच्या ट्रीटमेंटसाठी यांना पैसे हवे असतात. त्यामुळे ही लोक, ही दोघं जे जमेल ते काम करतात आणि आपल्या बहिणीसाठी ट्रीटमेंटचे पैसे जमा करतात. हे आहे ते टू जेंटलमॅन. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द आल्प्स. जसं आपल्याकडे हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, तसंच युरोपमध्ये आल्प्सच्या पर्वतरांगा आहेत. तर हा जो लेखक असतो, नॅरेटर म्हणजे लेखक आहे, तो काय करतो? आपली गाडी चालवत असतो त्या फुटहिल्सला पायथ्याशी. ओके, उतरत असतो तो. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. या ठिकाणी जेव्हा तो बघतो, या ठिकाणी लेखकाला या दोन मुलांचा संपर्क येतो, संबंध येतो, आणि ही दोन मुलं काय करतात तर त्या ठिकाणी वाईल्ड म्हणजे जंगली स्ट्रॉबेरीज विकत असतात. इवन आफ्टर द ड्रायव्हर्स फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाइल्ड फ्रुट्स, ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राइव्स टुवर्ड्स द टाउन. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. तर त्या जो लेखक असतात, लेखकाच्या ज्या गाडीचा जो ड्रायव्हर असतो, तो ड्रायव्हर त्यांना सांगतो, फॉरबिड म्हणजे काय, इथे बघा दिलं, डिस अलाव, नको म्हणतो, नको म्हणतो, तुम्ही घेऊ नका, रानटी फळं वगैरे घेऊ नका. परंतु तरी सुद्धा ते लेखक उतरतात आणि मोठी बास्केट त्यांच्याकडून घेतात आणि निघून जातात. हा त्यांचा पहिला संबंध. एम्फसायझेस म्हणजे काय? स्ट्रेस अपॉन. हा पहिला प्रयत्न होता, फर्स्ट स्टेप होती त्या दोघं, त्या लेखकाची आणि त्या मुलांची जवळीक होण्याचा. इंटिमसी म्हणजे काय? जवळीक होण्याचा पहिला प्रसंग होता. नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी काय झालं, ती जी मुलं होती ते एका चौकामध्ये, स्क्वेअर म्हणजे चौक, चौक असतो ना, चौक, चार रस्त्याच्या ठिकाणी एकत्र मिळतात, त्या चौकामध्ये मुलं, ही मुलं काय करत होती, लेखकाला पाहिली, लेखकाने पाहिलं तर ही मुलं बुटांना काय करत होती, तर बुटांना पॉलिश करायचं काम करतो, शायनिंग शूज म्हणजे बूट पॉलिश करण्याचं काम ती मुलं करत होती त्या चौकामध्ये. दिस अमेजेस द नरेटर. आता याला प्रश्न पडला, अरे काल तर ही मुलं हे वेगळं काम करते, आज ही वेगळं काम करतायत. लेखकाला वेगळं वाटलं, तो मग काय, त्याला थोडस प्रश्न पडला त्या लेखकाला की बाबा का असं मुलं काय करतात. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्युमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि तेव्हा लेखकाने जाऊन त्यांना विचारलं की बाळांना तुम्ही असं काय करता रे, काल वेगळं काम करत होते, आज वेगळं काम करतायत. तर त्या मुलाने सांगितलं, आम्ही अशाच प्रकारची वेगवेगळी कामं करतो ज्यामुळे आम्हाला काय मिळतात, पैसे मिळतात, टू अर्न मनी, आम्ही पैसे कमावतो. हियर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर दॅम इन हिज हार्ट. आता अशा वेळेस लेखकाला त्यांच्याबद्दल, लेखकाच्या मनामध्ये काय झालं, एक शॉर्ट म्हणजे सॉफ्ट कॉर्नर तयार झालं. म्हणजे थोडक्यात की जर त्यांच्याबद्दल त्यांना जवळीक वाटू लागली, थोडं जरा हळवं वाटू लागलं. ही आता नॅरेटर इज शोन झालं. ही फाइंड्स देम टू बी इनोसेंट, सिरियस, प्लीजंट अँड अर्नेस्ट. तर त्याने बघितलं ही मुलं कशी आहेत, इनोसेंट आहेत, सिरियस आहेत, प्लीजंट आणि कसे आहेत, अर्नेस्ट आहेत. प्रत्येक शब्दाच्या अर्थ तुम्हाला माहीत पाहिजेत, नसेल तर मला विचार, मी सांगेन तुम्हाला, शोधा डिक्शनरी मध्ये. The boys are very useful to the narrator. They are very willing to satisfy all that narrator's requires. तर लेखकाला ती मुलं जरा उपयोगी वाटली, प्रत्येक काम ती मुलं करत होती. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर. कधी कधी ते वर्तमानपत्र वाटवायचे, न्यूजपेपर विकायचे बाय द नरेटर. वन स्टॉर्मी नाईट. ओके,
दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नरेटर वन स्टॉर्मी नाईट. एका रात्री त्यांनी वर्तमानपत्र विकताना सुद्धा त्या लेखकाने पाहिलं. वन डे व्हेन द नरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियरबाय विलेज ओलेटा. तर लेखकाला वाटलं बाबा यांना काही मदत करावी का असं आपण त्यांना विचारावं. तर लेखकाने म्हटलं की बाळानं तुम्हाला काही हेल्प पाहिजे का, डू यू वॉन्ट एनी हेल्प, तुम्हाला काही मदत पाहिजे का. ते म्हणाले की तुम्ही एक काम करा, आम्हाला ना शेजारच्या एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे पोलेटा. काय नाव आहे गावाचं? नाव पोलेटा. त्या गावापर्यंत आम्हाला तुम्ही लिफ्ट दिली तर बरं होईल. तुम्ही जर आम्हाला लिफ्ट दिली तर खूप धन्यवाद, आम्ही तुमचे आभारी मानू. ऑल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे. आता लेखकाच्या रस्त्याला नाही येते गाव, पण तरी सुद्धा त्यांनी ती लिफ्ट त्यांना द्यायला कबूल केलं. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आज द नरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अँड दे रिटर्न विद इन अन आर. बरोबर. तर मुलं आवाज बंद ठेवायचा हितेश प्लीज. त्या गाडीतून ती मुलं उतरली, लिफ्ट घेतली ना, उतरली त्या पोलेटा या गावात गेले आणि तिथे त्यांना म्हटलं की ना तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या सव्वाच्या हॉटेलमध्ये कॅफेमध्ये थांबा, आम्ही लगेच काय करतो एक तासावरती मुलं परत आली जाऊन. ईगरनेस लेट द नरेटर टू फॉलो द बॉईज अप टू अ प्लेस विच इज ऍक्च्युअली हॉस्पिटल. आता लेखकाला प्रश्न पडला ही मुलं जाणार कुठे. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या मागे मागे गेले लेखक, काय गेले त्या मुलांच्या मागे मागे गेले. त्या मागे गेल्यानंतर त्यांना कळलं की ते कुठपर्यंत पोहोचले, एका ठिकाणी एक हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले. कुठे गेले? हॉस्पिटलमध्ये ती मुलं गेली. ऑन पिपिंग थ्रू अ रूम. पिपिंग म्हणजे काय? डोकावणे. पिपिंग म्हणजे काय? डोकावणे. एका रूम मधून डोकावून पाणी लेखकाने. लेड बाय नर्स. त्या नर्स होती. ही रिअलायझेस दॅट बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिझेंबल्स देम. ती मुलं आपल्या बहिणीशी बोलताना दिसले, सॉरी एका मुलीशी बोलताना दिसले, ती मुलगी त्यांच्यासारखी दिसत होती. रिझेंबल म्हणजे साम्य असतो. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग, डज आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉईज. तर त्याला वाटलं त्या मुलांना उगाच त्रास द्यायला नको, त्यांच्यामध्ये द्यायला नको. त्याने काय केलं, नर्सला विचारलं की ही मुलं कोण आहेत आणि काय बरं ती मुलगी कोण आहे. दिस इज व्हेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बिंग किल्ड इन अ वॉर अँड देअर होम बिंग डिस्ट्रॉइड इन द वॉर अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. तेव्हा त्यांना कळलं की त्या मुलांबद्दल, तेव्हा त्यांना कळलं की त्या मुलांचे आई वडील एका युद्धामध्ये मारले गेले होते. त्यांचं घर सुद्धा युद्धामध्ये उद्ध्वस्त झालं होतं आणि त्या मुलीला काय झालं होतं, ट्युबरक्युलोसिस झालं होतं. त्याला टीबी झाला होता, तो पण मणक्याचा, स्पाइनचा. द ब्रदर्स लिव्ह, बघा ते भाऊ काय करतात, द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर. ते एका ठिकाणी राहतात अँड लिटरली स्टार ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आणि ते बिचारे स्वतः खात नाही, काही नाही, पैसे जमा करत नाही तर आपल्या बहिणीच्या उपचारासाठी. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट द वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. तर बघा कुठली त्यांनी कोणाकडून मदत त्यांनी घेतलेली नाही. बघा कोणी त्यांनी मदत त्यांनी घेतली का? नाही. त्यांनी एक रहस्य ठेवलं की बाबा कीपिंग अ सिक्रेट, सिक्रेट ठेवलं, रहस्य ठेवलं, कोणाकडून मदत केली नाही. परंतु त्यांनी ही मेहनत केली, पैसे जमा केले आणि त्यांनी दाखवलं की युद्ध झालं, परंतु युद्धामुळे त्यांचे स्वतःचे जे स्पिरिट होतं, बरोबर, स्पिरिट म्हणजे काय, नॉट रिड्यूस्ड ईगरनेस टू डू समथिंग. एखादी गोष्ट न करण्याचं तत्व त्यांचं कमी झालेलं नव्हतं. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिईंग्स इन देअर ओन स्पेशल येट सबटल वे. द स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ द एम्प्लिफिकेशन सेज वेअर देअर इज अ विल देअर इज अ. तर बघा एवढं सगळं झालं, पण त्या ठिकाणी मुलांनी मेहनत केली आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी. तर या ठिकाणी कळतं की वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. ज्या ठिकाणी इच्छा असते त्या ठिकाणी मार्ग असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची इच्छा दाखवा, तुम्हाला सुद्धा मार्ग नक्कीच मिळेल. क्वेश्चन आन्सर बघा, ट्राय करा, सोपे आहेत. लँग्वेज स्टडी तुम्हाला इथे. अक्रोस्टिक पोएम, ACRO. ओके, जसं स्कूल आहे, स्कूल सुपर कूल, हॅपी, ऑन टाइम, ऑल डॉर, आउटडोर प्ले, लर्निंग, फादर, फादर फादर फॅमिली, फादर अँड मदर, आय लव यू, याला अक्रोस्टिक्स म्हणतात. तुम्ही करू शकता होमचं, मदरचं, टीचरचं, लाईक दॅट. लाईव्ह इंग्लिश पार्ट आहे, नंतर घेऊया. एक मिनिट, लाईव्ह इंग्लिश पाहून घेऊन टाकूया, बिकॉज इट्स नॉट द डिफरंट पार्ट.
पाहूया, खूप छान आहे लाईव्ह इंग्लिश तुमचं, म्हणजे युनिट 3 विल बी ओव्हर हियर. व्हॉट इज लाईव्ह इंग्लिश गाईज, बघा इथे. सो जॉन अँड हिज फ्रेंड, जॉन अँड हिज फ्रेंड्स अपियर फॉर अन एक्झामिनेशन ऑफ इंग्लिश. जॉन त्याचे मित्र एका इंग्लिशच्या परीक्षेला बसणार असतात. दे हॅव अ डिस्कशन अबाउट, ते काय करतात, डिस्कशन करतात. माय वर्ड बडी, हे काय लाईव्ह इंग्लिश आहे. जॉन म्हणतो, हॅलो फ्रेंड्स, हाऊ डीड यू फेअर इन युअर एक्झाम. बरोबर, फेअर इन एक्झाम. उत्कर्ष म्हणतो, हॅलो जॉन, हाय एव्हरी वन, फ्रेंड्स माय एक्झाम वॉज गुड बट आय फेस्ड. इट ऍक्च्युली फेस पाहिजे, हाऊ डीड यू फेस इन युअर एक्झाम पाहिजे. सो प्रॉब्लेम इन बिंग अनसीन पेसेज. बरोबर, परीक्षेला जातात, विचारतात एकमेकांना कसा गेला पेपर वगैरे, विचारतो ना आपण, परंतु माझा पेपर चांगला गेला, पण काही काही पेसेज आपल्याला कळले नाहीत जे अनसीन होते, जे आपल्या पुस्तकात मध्ये नव्हते. सिद्धांत काय म्हणतो, सिद्धनाथ काय म्हणतो, माइंड वॉज ऑल्सो गुड बट सम बट बाय द सेम प्रॉब्लेम वॉज फेस बाय मी एज वेल. तो माझा पेपर पण चांगला होता, पण काही काही जे पॅसेज होते ते अनसीन होते, आपल्या पुस्तकाच्या बाहेर होते, म्हणून मला ते कठीण गेले. कोण म्हणाल, सिद्धनाथ. प्रतिमा काय म्हणाली, बघा प्रतिमा, आय फेस द प्रॉब्लेम ऑफ मेजरिंग ऑफ अननोन वर्ड्स, सॉरी मिनिंग ऑफ अननोन वर्ड्स. काही काही अननोन वर्ड्स होते, माहित नसलेले वर्ड्स होते, अनोळखी शब्द होते, ते मला कळले नाही. जॉन म्हणतो, आय कुड नॉट इवन रीड सम बिग वर्ड्स इन द अनसीन पॅसेज. ते अनसीन पॅसेज मध्ये काही काही मोठे शब्द होते, मला ते वाचता सुद्धा आले नाहीत. सिद्धनाथ सेज, वेअर कॅन वी गेट द सोल्युशन इन दिस प्रॉब्लेम, याचे उत्तर कुठे मिळतील. अमित सेज, डोंट वरी, वी कॅन फाइंड ऑल सोल्युशन्स इफ वी रेफर अ गुड डिक्शनरी. तुम्हाला डिक्शनरी शोधायची, डिक्शनरीमध्ये तुम्हाला सगळे शब्द मिळतात, तुम्हाला माहित आहे. प्रशिक काय म्हणतो, बघा, बट वी डिडंट ब्रिंग डिक्शनरी विथ अस, व्हॉट कॅन वी डू. पण डिक्शनरी आम्ही आणलीच नाही, काय करायचं आता, आम्ही डिक्शनरी आणली नाही, आता काय करायचं, हा मोठा प्रश्न पडला. ओके, नाव आता हे ऑनलाईन डिक्शनरीला जात आहे बहुतेक. अमित सेज, फ्रेंड्स वी कॅन सर्च द फॉर द मिनिंग ऑनलाईन. सगळंच ऑनलाईन होणार आहे बहुतेक. सो वी कॅन सर्च द मिनिंग ऑनलाईन ऑर इन ऑफलाईन डिक्शनरीज फ्रॉम पर्सनल कम्प्युटर्स अँड इवन फ्रॉम स्मार्ट स्मेल फोन्स ऍट होम. आपल्या जे घरचे फोन असतात ना, तुमच्या फोनमध्ये सुद्धा सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला मिळतात. वॉट अ ग्रेट आयडिया फ्रेंड्स, कोण म्हणाला, उत्कर्ष. हमी सेज, ओके, लेट अस गो अँड सी द मिनिंग, प्रोनाउन्सिएशन अँड यूज ऑफ अननोन वर्ड्स. सगळे म्हणतात येस, थँक्यू हमी, चला आपण पाहूया कम्प्युटरवर सर्व गोष्टी. सी, यू कॅन ऑल्सो फाइंड आउट गाईज, सी हियर. So they have typed www.chalashi, that is chalashikuya.com. Marathi word ahe chalashikuya.com. Kaay kete tani? Baga, chalashikuya.com. Chalashikuya.com. Tani work takla to work. Work kaay ahe re? Work, work kaay ahe? It is a noun. Work kaay ahe? Noun ahe, naam ahe. Activity of involving mental or physical effort done in order to achieve a purpose or a result. तर इथे तुम्ही एकतर फिजिकली काम करता किंवा मेंटली काम करता, बरोबर की नाही. वर्क, त्याचं सिनोनिम आहे लेबर. समानार्थी शब्द लेबर आहे, टॉइल आहे, स्लॉग आहे, ड्रजरी आहे, एक्सट्रिशन आहे. अँटोनिम विरुद्धार्थी काय आहे, लेजर किंवा रेस्ट, आराम करणे. झालं. त्यानंतर इट इज अ वर्ब ऍक्च्युली. एक जर वर्बचा विचार केला तर वर्ब मध्ये काय येणार, काम करा, बी एंगेज, बरोबर की नाही. आय एम इन अ वर्क अँड आय वर्क, यामध्ये फरक आहे. आय एम इन अ वर्क म्हणजे मी कामात आहे, त्या ठिकाणी वर्क काय झालं, तुमचं नाऊन झालं. आय एम इन अ वर्क, बघा लक्षात घ्या. सपोज आय से, मी जर म्हटलं आय एम इन अ वर्क, आय एम इन अ वर्क. सो वर्क इज व्हॉट हियर, वर्क इज नाऊन. बट इफ आय से आय वर्क, देन वर्क इज वर्क. लक्षात, वर्क इज वर्क. That is toil, labor, exert oneself, slave, keep at it, whatever, like that. Antonym kaya baga sa? Rest or play. Rest or play is the antonym. So, ije baga kaya dile, we use dictionary to find the meaning of the word. Dictionary cha artha, apan kaya kato, shabdan cha artha shodto. Find the correct spelling. Correct spelling shodda apan shodhu shodto. How to pronounce or say words. Bolai cha kasa, hi uchara cha kasa, shabda uchara cha kashe. पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला ऑलरेडी झालेले आहे स्टँडर्ड 7 मध्ये. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच, त्याला शब्दांच्या जाती आपण म्हणतो. अँड युसेज ऑफ द वर्ड, त्याचा उपयोग काय, हे सगळं आपल्याला मिळेल. कुठे मिळेल, चला शिकूया डॉट कॉम. चला शिकूया डॉट कॉम. येते, हे तुमचं लाईव्ह इंग्लिशचा पार्ट आहे.
हे तुम्हाला मी ऑनलाईन सुद्धा दाखवणार आहे, चला शिकूया.com.